मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली आणि अर्जुन ठरवतात ह्या अस्मिताची खोड काहीही करून मोडायचीच अर्जुन म्हणतो की इथे खूप डास झाले आहेत बायको आणि तुला डास चावलेला मला अजिबात आवडणार नाही तेव्हा आता तो म्हणतो की ती कॉईल दे म्हणजे मी ती जाळतो मच्छर अशी दूर होऊन जातील पळून जातील त्यावरती सायली लगेच त्याला कॉईल देते तेव्हा अर्जुन ती पेटवतो आणि अस्मिताच्या पडद्यामागे उभी असते नेमकी तिथेच ठेवतो तर आता अस्मिताची पूर्णपणे कोंडी होते तिला शिंक येते आता त्याचा वास तिला सहनच होत नसतो त्यामुळे आता ती मनातल्या मनात विचार करू लागते अगोदरच माझा जीव इथे गुदमरला आहे आणि यात त्याने ती कॉईल जाळली आहे तर आता सायली म्हणते अहो ते गाणं बंद करा ना आता नको रोमॅंटिक मूड वगैरे त्यावरती अर्जुन म्हणतो मला माहिती आहे तुमचा वेगळाच काहीतरी मूड दिसतोय आता माझ्या बायकोचा असं म्हणून अर्जुन आता सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो सायली देखील रोमँटिक होण्याचं नाटक करते तेव्हा आता अस्मिताला तो वास सहन होत नाही ती पटकन बाहेर जाते अर्जुन म्हणतो इथे चोर आला होता की काय सायली म्हणते गप्प बसावो हो, काही पण नका करू अर्जुन म्हणतो आता तिची आपण मजाच घेऊयात असं म्हणून आता अस्मिताच्या पाठीमागे तो धावू लागतो अस्मिताने ब्लँकेट अंगावर घेतलेलं असतं तेव्हा आता चोर चोर असं म्हणून अर्जुन सगळ्यांनाच उठवतो सगळेजण हॉलमध्ये येतात आणि त्या चोराला म्हणजे अस्मिताला पकडू लागतात परंतु काही केल्या आता अस्मिता हाती लागत नाही सायली सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण आता विमला बरोबर अस्मिताला पकडते तिच्या चेहऱ्यावरचं ते ब्लँकेट अजूनही काढलेलं नसतं म्हणून आता आजी आणि कल्पना म्हणतात की तू बरं आहेस ना अर्जुन तुमच्या खोलीमध्ये हा चोर घुसलास कसा असं त्या विचारत असतात त्यावरती अर्जुन म्हणतो काय माहीत ह्या चोराला ना चांगलाच चा आता धडा शिकवला पाहिजे प्रताप म्हणतो ह्या चोराला चांगलीच चद्दल चा घडवली पाहिजे विमल पटकन काठी आण आणि याला चांगलंच बदडून काढू तेव्हा ठीक आहे असं विमल म्हणते आणि काठी आणायला जाते कल्पना म्हणते हो तुम्ही नका मारू तर इकडे अस्मिता मनातल्या मनात, मनात विचार करत असते काय करावं हेच कळत नाही आता चेहरा दाखवला तरी प्रॉब्लेम आणि नाही दाखवला तर आता खूप मार खावा लागेल त्याची सगळ्याच बाजूंनी आता कोंडी झालेली असते विमला काठी घेऊन येते आणि अर्जुनकडे देते अर्जुन दे तिला चांगलाच धोपटणार असतो पण आता सायली पुढे येऊन उभी राहते तर प्रताप म्हणतो अर्जुन माझ्याकडे देते काठी तेव्हा आता प्रतापकडे ती काठी देण्यात येते तेव्हा प्रताप तिला मारणारच असतो आजी म्हणते प्रताप तू राहू देतू नको मारू अन्नपूर्णा सुभेदाराच्या घरात हा चोर शिरलाय ना याला मीच शिक्षा देणार असं म्हणून आता ह्याच्या पाठीत काठी घालणारच असतात परंतु अस्मिता मी आहे मी आहे असं खूप जोरात ओरडते पूर्णाजी काठी मागे टाकून देतात आणि म्हणतात मी म्हणजे कोण तेव्हा आता अर्जुन विचारतो ना की कोणता चोर आहे मलाही पाहायला हवं चांगलीच तिची त्याने खोड मोडलेली असते तेव्हा आता अर्जुन तिच्या अंगावरचं ते ब्लँकेट काढतो तर अस्मिताला पाहून इकडे सगळ्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो सगळेजण आता विचारू लागतात की अस्मिता तू इथे कशी काय अगं तू त्या नवरा बायकोच्या रूममध्ये जाण्याची काय गरज होती प्रताप म्हणतो दरवेळी मी तुझी चुकीवर पांघरून घालतो याचा अर्थ करत जाशील मला हे अजिबात आवडणार नाही तेव्हा आता सगळेच जण तिला तडातडा बोलू लागतात पूर्ण आजी म्हणतात गेल्यावेळी हार चोरला आणि आता त्या रूममध्ये काय चोरायला गेली होतीस तर आता कल्पना म्हणते मला तर लाजच वाटते अस्मिता मुलगी म्हणून घेण्याची अगं नवरा बायकोच्या रूममध्ये असं कोणी जातं का ते दोघेही एकांतात होते ना तर विमलाही तडातडा आता बोलू लागते दोघांचा एकांतात वेळ असतो आणि तू हे काय करायला गेली होती अस्मिता ताई तेव्हा अस्मिता तिच्यावर दात होत खाते त्यामुळे विमला आपली गप्प होऊन जाते त्यानंतर आता सगळं बिंग ती फोडू लागते म्हणते की अरे मी कशासाठी गेले होते मला या दोघांवर जरा डाऊट आला होता मला असं वाटलं की हे दोघे सगळ्यांसमोर फक्त नवरा बायको असल्याचं नाटक करतात आणि रूममध्ये जाऊन फॉर्मल वागतात त्याच गोष्टीची शहानिशा करण्यासाठी मी तिथे गेले होते तेव्हा सायली म्हणते बाप रे म्हणजे हा डाव होता त्यावरती अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो त्यावरती आता अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो मग तू काय काय पाहिलं आमच्या रूममध्ये आल्यावर तेव्हा स्मिता म्हणते काही नाही रे अरे तू तर जास्तच रंगात आला होतास असं म्हटल्यावर आता सगळ्यांची बोलतीच बंद होते तेव्हा पूर्ण आजी म्हणतात की तुला माहीत नाही का याची बायको याला दिसल्यावर तो कसा कानात वारा शिरल्यासारखा वागतो मग तुला तिकडे जायची काय गरज होती तेव्हा आता कल्पना गालातल्या गालात हसू लागते तर आता पुढे अर्जुन अस्मिताला विचारतो काय मग तुझं काम झालं असेल तर आम्ही आमचं काम करायला जाऊ का पुढे कंटिन्यू राहिलं माझ्या बायकोचा मूड पण जायला नको ना असं विचित्रासारखं तो बोलतो तेव्हा पूर्णाजी प्रताप आणि कल्पना आता त्या अस्मिताला खूप बोलू लागतात म्हणतात की काय गरज होती रूममध्ये जाऊन लपायची पाहिलं ना तो की ती बोलत असतो तेव्हा त्याला अजूनच फुराण चढतं असं पूर्णाजी म्हणतात तेव्हा अस्मिता आता डोक्यावरच हात मारते आणि म्हणते मी काही चांगलं करायला गेले ना मी सत्यानाशच होतो आता घरातील सगळेजण तेथून जातात तर आता इकडे अर्जुन सायली रूम मध्ये येतात तेव्हा अर्जुन म्हणतो की ह्या अस्मिता ताईचं काय करावं ना कळतच नाही त्यावरती सायली म्हणते पण अस्मिताताई कधी आपल्या रूममध्ये येऊन लपल्या असतील ना कळतच नाही अर्जुन म्हणतो हो बरं झालं वेळेतच समजलं नाही तर तिचा प्लॅन सक्सेस झाला असता आणि तिचा हा प्लॅन ना खूप अगोदरपासूनचा आहे त्यावरती सायली विचारते अस्मिता ताई अशा हो का करत असतील तेव्हा ती पहिल्यापासून अशीच आहे आणि तिच्या डोक्यात आता पण काही ना काही सारखी भरवतच असते असं अर्जुन आता सांगतो सायलीला म्हणतो मला एक कळत नाही अस्मिता ताईचा राग तुम्हाला येतच कसा नाही कारण ती आपल्या विरुद्ध एवढं कटकारस्थान करते तरीही पाया पडलं पाहिजे असं म्हणून तो संथ सायली एकदम शांत सायली असं म्हणून तिच्या पाया पडतो तेव्हा आता सायली म्हणते हे काय करताय तुम्ही अर्जुन म्हणतो काही नाही आता झोपायचे असं म्हणून तो झोपून घेतो आपल्या दोघांमध्ये उषा कोण लावणार मग असं म्हणून ती आता स्वतःच उषा घेते दोघांच्या मध्ये लावते आणि झोपते तर इकडे आता अण्णाला काय करावं सुचत नसतं कारण आता इन्व्हेस्ट सांगितलेलं काहीही झालं तरी आता सहा महिन्याच्या आत मला रेस्टॉरंट हे कम्प्लीट झालेलं पाहिजे त्या जागेवर नाही तर पै ना करून घेणार या विचाराने आता अण्णाला कॉल करून सांगतो की पुढच्या आठ दिवसांमध्ये बुलडोदर हा फिरलाच पाहिजे आणि काहीही झालं तरी त्या आश्रमाचं काम सुरू झालंच जा पाहिजे असं म्हणून आता तो फोन ठेवतो अण्णाला खूप टेन्शन आलेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील सगळं आता नाश्ता करत असतात सगळेजण एकदम शांत शांत असतात कुणीही कोणाबरोबर काही बोलत नसतं सायली पूर्ण आजींना पोहे वाढत असते आणि खूपच जास्त पोहे वाढते तिचं लक्ष कशातच नसतं पूर्ण आजी म्हणतात काय आता पाच माणसांचं मला वाटणार आहे की बस ना आता बस किती अगं तर जा रूममध्ये जाऊन झोपा काढ तुम्हालाही तेच लागतं म्हणा त्यावरती आता अर्जुन देखील तेथे येतो तेव्हा अस्मिताच्या वागण्यामुळे सगळेजण डिस्टर्ब आहेत आता कुणीही नाश्ता केल्याशिवाय बाहेर जायचं नाही कल्पना घरातील सर्वांना म्हणते तेवढ्यातच आता अस्मिता देखील तेथे येते अर्जुन तिच्याकडे रागात पाहतो आणि म्हणतो काय अस्मिताई रात्री करताना तुला लाज नाही वाटली का आमच्या रूममध्ये आली आत्ता लाज वाटून काय उपयोग आहे तोंड लपवून अस्मिता मोठ्या तोऱ्यातच म्हणते मला कसली लाज नाही लज्जा नाही मी येणार ना आहे आणि नाश्ता करणारच आहे आता ती जोरातच खुर्ची आपटते आणि लगेच नाश्ता करू लागते सायली तितक्यात तेथे येते ते दोघेही खूप जांभाळ देत असतात तेव्हा आता घरातील सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात अस्मिता नाक मुरडते त्यानंतर कल्पना विचारते काय रे तुमच्या दोघांची झोप नाही झाली का रात्री कारण तुम्ही दोघे किती जांभया देत आहे तेव्हा आता अर्जुन आणि सायलीला काय सांगावं हा प्रश्नच पडतो सगळेजण मात्र त्या दोघांकडे पाहतच राहतात कारण आता ते दोघे काय उत्तर देतील खास करून अर्जुन काय उत्तर देईल सगळेजण विचार करू लागतात कारण अर्जुन काहीतरी खोडकरपणे उत्तर देणार हे अस्मिताला चांगलंच माहित असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीला अर्जुनबरोबर काहीतरी बोलायचं असतं अर्जुन बरोबर ते ओळखतो आणि विचारतो मिसेस सायली तुम्हाला काही बोलायचं आहे का सायली म्हणते की अर्जुन सर अहो मला त्या जुन्या घराची खूप आठवण येते स्वप्नात पण मला तेच घर दिसतंय ते काय करावं कळत नाही तेव्हा आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो कारण सायलीने आता घराचा विषय काढलेला असतो त्या आश्रमाचा विषय काढलेला असतो म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो पुढे काय करायचं मग सायली म्हणते की सर प्लीज आम्हाला एकदाच ते घर पाहता येईल का कुसुमताईला आणि मला तुम्ही जा ना घेऊन आम्हाला प्लीज एकदा तरी त्यावरती अर्जुन म्हणतो असं नाही जाता येणार मिसेस सायली सायली तर रिक्वेस्ट करत असते मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब